सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाबत विविध उपाययोजना करण्यासाठी 19,62,00,000 रुपयांचा निधी खर्च झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीमधून 15 कोटी रुपये असून आमदार निधीतील 4,62,00,000 रुपये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खर्च केले आहेत. जिल्हा परिषद, महापालिका, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय तसंच सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे.